हाय सर्वांना नमस्कार, मी स्वाती स्वातीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करती। आता रक्षाबंधन आलं आहे जवळ, तुम्ही अशी मिठाई बनवू शकता। हे आपल्याला न गॅस वापरता न कुक करता मिठाई बनती आणि खूप कमी वेळेत बनती। उग 5 मिनिटात बनून तयार होती आणि अचूक प्रमाणात दाखवणार आहे मी तुम्हाला रेसिपी। बघूया, इथं मी पिठी साखर घेतली 1 वाटी आणि हा बारीक खोबऱ्याचा खीस आहे आणि मिल्क पावडर, दूध घेतलं आहे थोडं आणि थोडं केशर टाकून दूध घेतलं आहे कलर येण्यासाठी। इथं मी खोबरा खीस टाकून घेतला आहे, अर्धा टाकायचा आहे आणि 2 बेस बनवायचे आपल्याला। आणि पिठी साखर टाकली आहे अर्धी आणि मिल्क पावडर। हे भिजून घ्यायचं, उगं 2 चम्मच दूध लागन आपल्याला। आणि मी इथं हे विलायची इन्सेन्स घालतीये, त्याने छान टेस्ट येते। आपला 1 बेस बनून झाला आहे, आपण आता हा दुसरा बेस बनवून घेतोय। हे केशरचं दूध टाकून कलरसाठी मी हा येल्लो कलर यावा म्हणून केशर टाकलं आहे। तुम्ही इथं फूड कलरही टाकू शकता, मी फूड कलरचा नाही वापर केला इथं। तुम्हाला जर जास्त डार्क कलर पाहिजे असेल तुम्ही फूड कलर टाकू शकता, येल्लो किंवा रेड कलरही टाकू शकता तिच्यात। हे बघा, पहिला बेस बनवलेला तो असा फॉईल पेपरवर मी तूप लावून पसरवून घेतला आहे आणि लाटण्यांना पण तुम्ही हळूहळू असं फिरवू शकता एकदम हलक्या हाताने। आता हा आपला दुसरा बेसही याच्यावर पसरवून घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे। इथं मी बादाम टाकले हे असे बारीक करून, तुम्ही दुसरे पण ड्रायफ्रूट टाकू शकता, पिस्ता वगैरे। याचा असा आता रोल बनवून घ्यायचा आहे। हे बघा, आणि याला एक शेप देऊन घ्यायचा। हे 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट करायला। सेट झाल्यानंतरच त्याच्या आपण याच्या वड्या पाडून घेणार आहे। हे बघा सेट झालं आहे, मी 5 ते 7 मिनिटंच ठेवलं आहे, तुम्ही जास्त वेळ ठेवा, अजून छान वड्या पडतील याच्या। आता मी इथं वडी पाडून घेते त्याची। हे बघा खूप टेस्टी लागती ही मिठाई, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। उगं 5 मिनिटात बनून तयार होती आपली ही मिठाई, नक्की बनवा। आणि न गॅस लावता न कुक करता ही बनती मिठाई आपली। हे बघा अशा वड्या पाडून घ्यायच्या ह्या मिठाईच्या, थोडी अजून लूज आहे, मी 5 ते 7 मिनिटंच ठेवली फ्रीजमध्ये, तुम्ही थोडे 10 ते 15 मिनिटं ठेवा फ्रीजमध्ये, मग छान आकार येतो बर्फीला। या वड्याही छान पाडता येतात। मला तुमच्यासोबत ही आजच्या आजच रेसिपी शूट करून टाकायची होती यूट्यूबवर, त्याच्यामुळे मी फास्टमध्ये केले आहे जरा। तर हे बघा, हे बघा आपली मिठाई बनून तयार झाली आहे। दिसायलाही किती छान दिसती आणि टेस्ट पण खूप छान आहे। तुम्ही उद्या रक्षाबंधनलाही ही अशी मिठाई बनवू शकता। तुम्हाला ही मिठाई कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।